नमस्कार मी आकांक्षापुरी ए आय यन न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील बातम्यांचा आढावा घेणार आहोत वाशी येथील तेरा सदस्य संख्या असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची गुरुवारी बिनविरोध निवडणूक पार पडली वाशी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक येणार आहे या सोसायटीची सदस्य संख्या तेरा असून यासाठी बारा जून रोजी मतदान होणार आहे उमेदवारी अर्ज परत घेण्याची दोन जून ही शेवटची तारीख होती या दिवशी भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा वाशीचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे शिवसेना नेते प्रशांत चेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मच्छिंद्र कवडे या प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली या बैठकीमध्ये निवडणूक बिनविरोधी करण्याविषयी चर्चा झाली चर्चेअंती भाजपाचे विद्यमान चेअरमन नानासाहेब कवडे सुभाष सदाशिव जगताप बालाजी कवडे शिवशंकर चौधरी प्रद्युम्न केळे आणि इरफान काझी असे सहा जण तर शिवसेनेचे बाळासाहेब सुकाळे संभाजी उंद्रे मधुकर जगताप आणि अरुण कल्याण कवडे असे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे सूर्यकांत सांडसे रत्नमिला पवार दत्तात्रय कवडे असे तीन एकूण तेरा जागांची सर्वांची एकमत होऊन निवड करण्यात आली या बैठकीमध्ये चेअरमन पद डी सी सी बँकेचा ठराव स्वीकृत सदस्य घेणे या बाबीविषयी चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये पहिले अडीच वर्ष चेअरमन पद हे भाजपाकडे असेल शिवसेना दीड वर्ष चेअरमन पद सांभाळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक वर्ष चेअरमन पदाची जबाबदारी सांभाळेल या बाबीवरही सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले डी सी डीसीसी बँकेचा ठराव हा भाजपाच्या नावाचा असेल स्वीकृत सदस्य घेण्याचे अधिकारही भाजपाला असतील या बाबीलाही सर्वांची मंजुरी मिळाली गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्येही सोसायटीची बिनविरोध निवडणूक झाली होती तीच परंपरा यावर्षीही कायम राखण्यात आली वाशी सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाला सहा जागेला बिनविरोध सत्ता मिळाली आहे मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाला दुबळा पक्ष समजून एक जागा देण्यात आली होती पण आज त्या पक्षाला सहा जागा देऊन इतरही मागण्या मंजूर झाल्याने वर्चस्व सिद्ध झाले आहे शहाजी चेडे एआयन न्यूज वाशी न्यूज शोध सत्याचा वेद बातमीचा